हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। मी उर्मिला आजच्या एका नवीन वीडियो मध्ये तुमचं स्वागत करते। आज मंगळवार आहे आणि 12 वाजलेत, आवरलंय थोडंफार, थोडा बाकीच आहे तसं बघायला गेलं तर। पण मी खूप दिवस झाले कुंडीचं आधीच्या ब्लॉग खूप आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार, बरे 2 ते 3 कुंडी मी बनवले सिमेंटपासून। पण आज मी एक वेगळा यूट्यूबवरच बघितला व्हिडिओ, ती मला कन्सेप्ट आवडली, ज्याच्यात जास्त झंझट नव्हती, म्हणून मग असे डस्टबिन आणि एक परणी घेऊन त्याच्यावर पिशवी वगैरे घातली, कारण वेस्ट नको व्हायला आणि त्याला सिमेंट पण नको लागायला, म्हणून मग जुन्या कपड्यांचा यूज करून अशी एक कुंडी मी बघितली आहे। मला तो कन्सेप्ट आवडला म्हणून मी इथे ट्राय करते। तर सिमेंट होतंच, म्हटलं चला एकदा ट्राय करून बघूया। जर सक्सेस झाले तर मला माहितीच आहे, झाडं आता भरपूर रुटिंग झाली आहे, त्यांना पण रिपोर्ट करायची वेळ येते जवळ। सो कुंड्या बनवून ठेवायची आहे, नाही तर काय बाहेरून आणायचं ही सक्सेस झाली तर। तर मी एक जुनं टी शर्ट घेतलं आहे, ते ओलं करून घेतलं आहे आणि त्याच्या सिमेंटवर बोडवून पिळून वगैरे घेतवून मग हे असं केलं, ते त्याला वरून पण सिमेंट लावलं आणि आता ब्रशने पण लावते। त्याने काय होईल, जरासं फिनिशिंग चांगलं येईल, बनणार पातळ, पण तुम्ही त्याला कोटिंग करून करून एक्स्ट्रा सपोर्ट देऊन जराशी थिकनेस त्याची वाढवू शकता। पण मी पण पहिल्यांदा ट्राय करते, मला बघायचं त्याची ड्युरेबिलिटी काय आहे ती, म्हणजे किती टिकणार आहे, काय आहे काय आहे, आणि येणार पण नाही, सक्सेस होणार की नाही हे पण नाही माहिती। हे तुम्हाला कळेल उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण आता हे काम चालू आहे आणि होतं नव्हतं तेवढं सगळं सिमेंट मी बालडीमध्ये टाकलं आहे आणि भांडं पण नव्हतं छोटं की ज्याच्यात सिमेंट बनवू शकेन, पण जसं आहे तसं। आणि मी ते पूर्ण हात बी डीप करून पूर्ण बनवली आहे कुंडी। शक्यतो तुम्ही जर ट्राय करत असाल तर ग्लोव्ज वापरा, पण माझ्याकडे ते डिस्पोजेबल ग्लोव्ज नव्हते त्याच्यामुळे। सो आता फिनिशिंग देऊन झाली आणि बाकीचं काम जे साफसफाईचं ते पण झालं आहे। तर आता ह्याला 4 ते 5 तास वाळायला ठेवणार आणि माझं थोडंसं सिमेंट उरलं आहे ते मग एक हात मारायचा वरील फिनिशिंगला, तर तोपर्यंत जेवण पण आवरून घेईल, तोपर्यंत हे होईल। तर डाळ आणि आपला मुगाचं आज आमटी बनवायची आहे, ग्रेव्ही सेमी ग्रेव्ही टाईप, आणि डाळ पण लावली आहे कुकरला। तर आज मी वेगळ्या पद्धती थोडंसं बनवणार आहे वाटण। तर रोज आपण कसं तेलामध्ये फ्राय करतो, पण जेवढं तेल अवॉइड करता येईल तेवढं मी अवॉइड करणार आहे। आणि खोबऱ्याचं प्रमाण पण आता खूप कमी करते मी, खोबऱ्यामध्ये पण तेलाचं प्रमाण आहे, खोबऱ्याचं पण तेल काढलं जातं त्याच्यामुळे। तर इथे एक टोमॅटो, 2 कांदे, थोडेसे पीसेस घेतले आहेत मी, 3 ते 4 पीसेस आहेत छोटे छोटे खोबऱ्याचे, आणि 2 हिरवी मिरची। ती मस्त असं गॅसवर भाजून घेतो, पहिलं हे चुलीवर भाजायचे। मी ह्याच्या अगोदर पण ही रेसिपी एकदा ट्राय केलेली मधल्या 8 दिवसामध्ये, सो आज मी तुमच्याबरोबरती शेअर करते, तेव्हा पण भारी झालेली। इथे तुम्ही लसूण पण भाजून घेऊ शकता, पण मला सध्या लसूण संपला आहे त्याच्यामुळे नाही, ते कूल करून घ्यायचं व्यवस्थित, आणि त्याच्यावरची जी काळं झालेलं असतं म्हणजे करपलेला जी साल वगैरे आहे ती काढून घ्यायची, नाही तर त्याचा फ्लेवर वेगळाच येतो। सो ती काढून घ्यायची आणि मस्त असे तुकडे छोटे छोटे करून मिक्सरमध्ये लावून घ्यायचे। आणि ह्याच्यामध्ये मिक्सर लावताना पाण्याचा यूज नाही केला तरी चालेल, व्यवस्थित हवी तशी बारीक पेस्ट होते, फाईन पेस्ट होते, त्याच्यामुळे मी इथे काय पाण्याचा यूज केला नाही आहे, फक्त मसाले आणि टोमॅटोला ऑलरेडी पाणी असतं, ते त्यामध्ये ते निघून जाईल, बारीक होऊन जाईल। सो इथे मी मसाले पण खूप कमी प्रमाणात वापरते, पहिले मी मस्त भरभरून मसाले वापरायची, पण आता नाही। आता 1 चमचेच बघा किती छोटे आहे, तर 3 छोटे चमचे एकदम छोटे आहेत, ते आईस्क्रीम खातो आपण ते, आणि हळद टाकले आणि दोन्ही आता ॲट अ टाईम करते। खूप थोड्या तेलामध्ये मी सगळं जेवण करते आहे, म्हणजे ट्राय तर चालू आहे, पण आम्ही मासे तर खाणारच आहोत, कारण आम्ही कोकणात नसल्यामुळे मासे हा आमचा मुख्य भागच आहे जेवणातला, त्याच्यामुळे मासे होणार। पण ज्या दिवशी नॉनव्हेज नसणार त्या दिवशी मी जास्त तर भाज्या आणि असं करण्याचा प्रयत्न करणार, आणि ते पण तेला कमी तेलात, आणि जेव्हा मासे पण असतात तेव्हा पण कमी तेलातच करणार आहे, म्हणजे जास्त जे फ्रायचे मासे आहेत ते नाही करणार असं आमटीतले वगैरे करेन। तर इथे डाळीला फोडणी दिली आणि मसाला पण तेलामध्ये थोडासा परतवून घ्यायचा आहे, मीठ वगैरे घालायचं आहे दोघांमध्ये पण, आणि जे आपण उकडून ऑलरेडी घेतलेले, माझ्या मुगांना थोडंसं मूड यायला सुरू झालेली, पण मी आता संध्याकाळ अजून लेट केलं असतं तर ते मस्त आले असते। आणि पाणी घालून मस्त असं उकळून घेतलं आणि कोथिंबीर वरून कोथिंबीर टाकली की आपली रेसिपी तयार आहे, मस्त रेसिपी होते ही। मुगाची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल हे वाटण। मी फ्रीज उघडला आणि हिने मेयोनीज काढलं, सगळं तोंडाला वगैरे फासून घेतलंय बघा, खोलायला पण आलं तिला, खोललं पण नव्हतं पिठलं ते, काय केलं? नाही नाही आता नाही, नाही नाही, हे काय
दे चल ठेवूया ते खराब होणार, ठेवते दे दे फ्रीज मध्ये ठेव, ये ये फ्रीज मध्ये ठेव, ठेव ये ठेव, तू ठेव ठेव, कुठे होतो ठेव ठेव, हा उठ उठ उठ, हा ठेव, हा उठ 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 उठ, हा गुड व्हेरी नाइस, कुठे शी जा हात धुवून ये जा बाथरूम मध्ये, हात धुवून ये दादा, हात धुवून ये, हा जा बाय, हात धुवून ये, हे बघा मस्त मुगाची थोडे थोडे मोड यायला सुरू झालेली, पण एवढे नव्हते आले, एकदम स्प्राउटिंग सुरू झालेलं, तर इथे हे ग्रेव्ही तयार आहे, डाळ पण तयार आहे, आणि सकाळी बनवलेली कोबीची भाजी आणि भात एवढा पुरे होईल आम्हाला, सकाळी मी बनवलेला, सो हे एवढं होईल, फक्त तर चपाती करायची आहे, म्हणजे जेवणाचा प्रोग्राम झालेला आहे डन। आणि इथे मी ही कुंडी करायला ठेवली आहे, ती पण वाळली आहे, तर आता मी त्याला सेकंड कोट देते, मस्त अशी बघा वाळली, तर आता ह्याच्या वरून मी अजून एकदा फिरवते, सिमेंट आहे तसं, हे बघा आता ते सुकलं तर परत, जी पाण्यामध्ये झाडं लावलेली आता त्याला एक महिना होऊन गेला आणि वर रूट्स पण आलेले, दाखवते रूट्स मस्त असे डेव्हलप झालेत, आणि हे कणेर, कणेरला तर अजून महिना पण नाही झाला पण तरी पण बघ किती रूट्स झाले, शिरडे लागलेलो ना तेव्हा आणलेले ते, तर मी यांचं आता पाणी चेंज केलंय, आणि ह्याला पालवी पण मस्त आली आहे बघा, आणि ह्याला पण न्यू ग्रोथ सुरू झाली आहे, तर हे मी विंडोत ठेवते, तुम्हाला माहिती आहे हॉलच्या, तर हॉलच्या विंडोमध्ये आधी मातीमध्ये लावलेले पण प्लांट्स आहेत, त्यांची पण ग्रोथ मस्त आली आहे बघा, न्यू न्यू शूट सुरू झालेत, आणि जे मनी प्लांट आहे त्याची ग्रोथ पण भारी होते, सो सगळं व्यवस्थित चालू आहे, यांना पण टाईम द्यावा लागतो, सगळ्यांना टाईम द्यावा लागतो, साडेपाच वाजलेत आणि मी सगळं आवरलं, म्हणजे भांडी वगैरे घासायला गेली, पाच वाजले पाणी आलं म्हणून, तर तुम्हाला दाखवते पितूने काय केलंय ते, एक एवढं तुम्ही कधी बघितलं नसणार मेकअप, तसा मेकअप केलाय, आणि मी तिला तसंच ठेवणार तिचं डॅडू येईपर्यंत, कारण तिने जो घोळ घातलाय तो तिच्या बापाला कळला पाहिजे, मम्माला किती त्रास देते बघा, हे बघा इथे संपूर्ण पूर्ण पावडर लावली, पूर्ण पावडर टाकले टॉवेलवर, आणि इथे बघा काय हे, कोण लावतो अशी पावडर, ए पिल्लू का लावली एवढी पावडर, बस झाली संपूर्ण आंघोळ गेली, पुरे नाही पुरे झाली, संपली डब्बा संपली, पिल्लूची कंप्लेंट करून झाली, त्याच्यानंतर जेवणाचा पण टायमिंग झाला, आणि आज मिस्टरांना भात नको होता कारण आज त्यांच्या कंपनीमध्ये होतं ऑडी, सो त्यांना चपाती दिली तीन आणि दोन भाज्या आणि डाळ पण सांगितली प्यायला बस, आणि सलाद पण ते नको बोलले, बाहेर चल देते ओतणार, बाहेर चल देते तुझं, चल बाहेर बस जा, चल डॅडू कुठे बसलाय तिथे बस, हा तुझं जेव, तुझं जेव, तुझं जेव, तू जेवण वगैरे झालं, आणि लास्ट काम होतं ते म्हणजे फरशी पुसायची होती कारण सकाळी पुसली नव्हती, आणि पिल्लूने पण पावडर वगैरे सांडून घेतलेली, आणि आता मी खाली झोपतो, रात्री तर खूप गर्मी होते त्याच्यामुळे आधी पुसून त्याच्यावर झोपल्यानंतर म्हणजे चटे वगैरे थोडासा गारवा येतो म्हणून, तर हे आहे आजच्या दिवसातलं लास्ट काम, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा, भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट।